नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। अहो नवऱ्याच्या घरी जाताना पुरगी रडती, आई रडती आणि बापही रडतो, नवरदेव रडतो कधी? नवरदेव कधी रडलो नाही, तो भाड्याचा उलटा ताईट उभा राहतो। नवरी नवरदेवाच्या घरी नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही। मग त्या पुरीचा भाव विचारतो, तिला कागद दिली, मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी कागद रडली नाही। ती पोरगी हसती आणि ती काय म्हणते माहिती का, पप्प्या मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे। तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या। दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून केली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार तुम्हाला झाला काय? जिनं भावाची करेल तिला विचार ना कस काय, तिला फक्त म्हणा ना धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणते यंदा नाही, यंदा तो तसा राहिला तरी चालेल पण यंदा नाही का। पहिलीनंच एवढी जिरावली तर दुसरी काय करेल? उत्तर ऐका आता। आता महिला म्हणलं एक वाक्य ऐकायचं, ऐकाल महाराज म्हणून नाही, पाया पडतो तुमच्या। आज तुम्हाला जास्त बोलणार आहे मी, चालेल ना? आज जागतिक दिन आहे, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐका। तुम्ही परमार्थ करा नका करू हजाचा त्याचा प्रयत्न आहे, फक्त तुमचा मुलगा म्हणून एक पायाला हात लावून तुमचं एक वाक्य सांगतो। आजच्या दिवशी आयुष्यभर तुम्ही कशा वागा, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना घरात मरेपर्यंत माणसासारखी वागणूक द्या, बस हीच जागतिक दे। मी म्हणणार नाही ना मी तुमच्या मुलासारखा आहे, मी कसं म्हणेल तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा? नाही, मी म्हणणार नाही तुम्ही त्यांना चांगलं दूध द्या, मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, ते झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, पण ते जर सुखानं गेले तर काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात येईल। माझी भाषा नाही, माऊलीची भाषा आहे, तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा पृष्ठवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल। तुम्ही फक्त तेवढं ऐका माझं, काय नाही हो, किती कमवलं तरी जायचंच आहे। कुत्रं सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आईबाप सांभाळायला येत नाही। कुत्र्याला निवारा लागतो, दोन वाट्या लागतात, बरं आता कुत्रे भाकरी खात नाहीत, स्टँडर्ड झाले कुत्रे, कुत्रे स्टँडर्ड झाले, भाकर खात नाहीत। त्यांना फिरवायला माणूस लागतो, त्याला बरमुडा लागते, त्याच्या हातात दांडकं लागतं। पण एक वाक्य लिहून घ्या, कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा ते चावल्याशिवाय राहणार नाही, आईबापाला किती त्रास द्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार। आणि एवढं जर ऐकलं ना महिला मंडळ, एक जागतिक दिन सासू सासऱ्यांची सेवा, दोन झाशीची राणी होऊ नका, आईल्याबाई होळकर होऊ नका, पण दर्जेदार जगल्याशिवाय राहू नका, आणि तीन स्वतःची मुलगी दर्जेदार बनवा। आपली महिला मंडळ तुमचे इतके स्टार चांगले आहेत, काय तुमच्यावर देवानं कृपा केली ह्या 10 वर्षात? नाही तर 10 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल फ्लॅट सफाई घर सफाईतच होती, आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी पायलट आहे। आता याच्यापेक्षा पोरगींमध्ये गुणच आहे, 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बस। हसत आला। फक्त एक करा, मुलींसाठी सांगतो जागतिक महिला दिनाला पहिला मुद्दा संपवतो, कशा जगा आणि उत्तुंग भरारी घ्या, घ्यायलाच। कबड्डी चॅम्पियन मुली, कराटे चॅम्पियन मुलगी, आता फक्त एकच करा, तुमच्या पायाला हात लावतो, आपला बाप गरीब आहे मान्य आहे, त्याचा शर्ट फाटला आहे फाटू द्या, बनियन म्हणालंय म्हणू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण आपला बाप जर कॉलनीतून चालला ना तर फक्त फाटक्या कपड्यात सुद्धा तो वर मान कालून चालला पाहिजे, बस।
त्याची मान कधी खाली नाही झाली पाहिजे बस. आणि त्याची मान एकदा जर खाली झाली तुम्ही नोटांमध्ये झोपा समाधानानं झोपू शकत नाही. आता एक वाक्य सांगा, मुलीनं जर आई वडिलांना धोका दिला तर समाज विसरू शकतो पण तुमचं मन विसरू शकत नाही. हे लहानाली पोरं बिरे यांना मोबाईलचा स्पर्श होऊन देत नका जाऊ, यांच्यावर जरा कंट्रोल करा. हां, या वर्षाची गाजलेली मोबाईलमधली सगळ्यात भारी गेम कोणती? पबजी. करेक्ट. या वर्षाचा गाजलेला सगळ्यात भारी सलमान खानचा सिनेमा टायगर जो जिंदा आहे. करेक्ट. जोरात सांगा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकटचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं बास. देशाचा विकास देशाचा विकास करायचा असेल तर असे रत्न घरात तयार झाली पाहिजे. हा. आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. ए 8वीच्या बोरला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला. आहे? जोरात बोला. आहे की नाही? आवाज कमी येतो आहे की नाही? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. हा. पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात. घाबरायचा? आवाज कमी येतोय. घाबरायचा? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पुरगी? आई. मग आपल्या घरात 2 माणसं हलकटेन, आई आणि आई. हा मार्शिश महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. नाही महाराज, याला कुठंतरी कंट्रोल करायलाच. आता सुट्ट्या लागणार आहेत 15-1 दिवसात. हे 3 महिने पोरं मोकळे आहेत. मोबाईलच्या सिम मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालिसा भरून घ्या, हनुमान कवच भरून घ्या. सकाळी चहा करताना गॅसच्या वट्यावर मोबाईल ठेवून द्या आणि त्याला हनुमान चालिसा लावून द्या. चहा पिताना सकाळी आंघोळ करताना हरिपाठ आणि हनुमान चालिसा कानावर पडू द्या, तरच हे पुढं चांगले होतील. एक जिजाऊनं रामायण महाभारत सांगितलं, उभा महाराष्ट्र सुखी झाला. यांना शिकू द्या, शिकू द्या. यांना जरा चांगलं शिकवा. नुसते संपत्ती कमवून काय करायचं? 1-8-10 दिवसातून मुलीला जवळ घ्या आपल्या, तिचं दप्तर वगैरे चेक करा. हा, तिच्या दप्तरातल्या वह्या उचका, त्याच्यातलं शेवटचं पान उचकीत जा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो, एकदा निवांत वाचा. एकदा मुलीचा मोबाईल चेक करा. ए त्यातले सिम तपासा, मेसेज वाचित जा. त्यातला विनोद नाही हा, त्याच्यात 3-3 सिम आहेत, जरा चेक करी जा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मी 100 ला 500 ही स्कीम कोणती आली हिचं जरा शोध लावा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पा. आणि सांगा मला मुलगी मलाय मुलगी तुम्हाला हा विनोद आहे का? तिथे लाड करा पण मुलीला कंट्रोल केलं पाहिजे. एक वाक्य सांगा, कुटुंबाला लागलेला कलंक कोणत्या साबणाने धुवून निघत नाही त्याला पश्चातापच आहे. यांना शिकवा ना जरा, हे फटकून काढा ना. यांना काय होतं? 10वीच्या मुलीला म्हणा ना, बाई भांडे घासते का ग? स्टडी स्टडी. काय वाची ती कोणाला माहिती? कपड्याला घाणे घाल ग? स्टडी. पप्पांचा मोबाईल चार्जिंगला लाव ग? स्टडी. बाई तेवढं पप्पांचा शर्ट अर्जंट इस्त्री करून दे ग? होमवर्क. सेपरेट खोली गुड्डीला अभ्यासाला. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. ओ, एक दिवस खोलीत राहिली गुड्डी गेली स्टडी. आता एकच पेपर राहिलाय 12-8 चा, 2 इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी. सायन्सवाले मोकळे झालेत, 12वी सायन्सवाले झाले मोकळे. आता कॉमर्सवाल्यांचा 1 राहिला आहे, 10वीवाल्यांचे 6 राहिलेत.
तीन झालेत, दहावीवाले 22 मोकळेत, 12 जवळजवळ मोकळेत, आता सुट्ट्या लागल्यात, बापाच्या घरात फुकट खायचं कमी करा, गारीगारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का गाड्या पुसा, स्वतःचा समाजातला दर्जा तयार करा, कामं करायला लाजू नका, कोणाची बुटं चाटी धेंडू नका, बुटं बनवायला शिका, काम करा, लोकांच्या गाड्या पुसा काय फरक पडत नाही, रिक्षा पुसा काय फरक पडत नाही, लोकांची बूट पॉलिश करा काहीच फरक पडत नाही, स्वतःची समाजातली इमेज तयार करा, पैसा कमवा, हा गाडीगारी का कुल्फी का, एक रस्त्याच्या कडेला एक नवरा बायको 25 ऊस घेऊन बसतात, एक बाई लाकूड फिरवते, तो रस काढतो, 500 कमावतात. तुम्ही मोबाईल घेऊ नये, या मताचा मी नाही, तुम्ही दारू पिऊ नये, मी त्या मताचा नाही, कारण मी नाही म्हणलो तरी तुम्ही येणार. तुम्ही 5,000 रोज कमवा, 2,500 दारू प्या, पण पैसा कमवा, इथून पुढे ज्याला दर्जा जगायचा तोच जगेल. बापाचे बायको देणार नाही लोक, ती हवा गेली, आता श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती, आता त्यांच्याकडे 2 धाबी आणि 1 GCP आहे, असू दे. आता लोक म्हणते GCP आहे का, हा पोरग पियत आहे का, हा मग GCP खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक, काय करते मला. आता लोक म्हणते मुलगा पियत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखानं झोपेल. आता लोक मुलगी गरीबाला देतात, आता भंगार भंगाराला पोरी देत नाहीत लोक, श्रीमंत याडपटांनी टायका. तुम्हाला वाटतं हे नाही, ते दिवस गेले, आता 4 धाबे 2 बार 3 पेट्रोल पंप.